अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथील भर वस्तीमध्ये काल रात्री धाडसी घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अज्ञात चोरट्यांनी येथील संतोषी माता मंदिराजवळ राहणाऱ्या अन्नपूर्णा मस्के आणि सुनील तव्वरे या भाडेकरूंच्या खोल्यांचे कुलूप तोडून रोख रकमेसह ऐवज लंपास केला आहे। दाट वस्ती असलेल्या या भागात धाडसी चोरी झाल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। जामनेर पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। हॅलो, मी पंचायत समिती जामनेरला ग्राम सेवक कार्यरत आहे आणि मी 2 दिवसासाठी बाहेर गावी गेलेली असताना माझ्या रूममध्ये दरवाजा उघडा दिसला होता। त्याच्या मालकांना विचारलं की ते घरी नसल्यामुळे मला माहिती भेट आली नाही, त्याच्यामुळे मी बाहेरच थांबले। नेमकं तुमचं काय गेलं, काय काय सामान सोडायला गेलं? आणि अजून फाईल वगैरे, कागदपत्राचे फाईल वगैरे काही? कोणते कागदपत्र होते? कशाचे डॉक्युमेंट? माझं नाव सुनील तव्वर। आमचं 5 ग्राम चेन आणि 3 ग्राम बाळी आणि 30 ग्राम चांदी गेली, 30 बार चांदी गेलेली। आपण कुठे येतात? आम्ही लग्नाला गेलो होतो, लोंढे या गावाला, भाषेचं लग्न होतं, त्या ठिकाणी गेलो होतो। जळगाव येथील MJ कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी अनुजा सोनवणे हिने MA इतिहास विषयामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। कुमारी अनुजा ही बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष SL सोनवणे यांची कन्या आहे। कुमारी अनुजा सोनवणे हिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।